30-40 हजार रुपयाचा पर डेचा जेव्हा काउंटर यायचा ती एक वेगळाच आनंद होता माझ्याकडे. आमचे 100 शाखा झालेल्या आहे, आम्ही कोणाकडून फ्रँचायझी फीस घेत नाही. फ्रँचायझी फीस मार्केटमध्ये आज तो काय म्हणतात ते कोंबडी कापायचा धंदा चालू आहे. आजच्या डेटमध्ये महाराष्ट्रामध्ये फ्रँचायझी फीज न घेणारा 40+ प्रोडक्ट सप्लाय करणारा त्याच्यामध्ये चाय आणि या प्रॉडक्ट प्राईजमध्ये पॉकेट फ्रेंडली रेटमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणीच नाही. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदित्य मालपानी आहे, मी हटकेवडाचा फाउंडर आहे. मी हा बिझनेस 17व्या वर्षी चालू केला होता आणि CA असूनसुद्धा हा मी वडापाव का विकत आहे ही स्टोरी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. स्टोरी चालू होते 2009 जेव्हा मी 12वीमध्ये होतो. पप्पांनी एक वडापावची फ्रँचायझी घेतली होती, ती फ्रँचायझी मोठी होती आणि फ्रँचायझी घेतल्यास आम्हाला खूप चांगला प्रतिसाद भेटला होता. तर आणि पप्पाला नेहमीपासून पप्पाची एक हे होते की जे पण मी करतो बिझनेस तू पण शिकायला पाहिजे, वय बघायला नाही पाहिजे. तर मी गल्ल्यावर बसायचो आणि ते गल्ला जेव्हा येत होता 30-40 हजार रुपयाचा पर डेचा जेव्हा काउंटर यायचा ती एक वेगळाच आनंद होता माझ्याकडे. आणि ते वडापावचा त्याच्यासोबत तो प्रेम संबंध झाला, ते पैसे पण येत होते, कस्टमर पण येत होते. बट ते जास्त वेळ चालली नाही, 2-3 वर्षामध्ये त्या कंपनीने आमच्याकडून प्रोडक्टचे प्राईस वाढवले, मग कस्टमर ते टेस्टचा मेंटेनन्स ठेवला नाही आणि मग आमचा सेल कमी झाला. त्यावेळेस मी विचार केला का नाही आपण स्वतःची कंपनी बनवायची, स्वतःचे वडापाव विकायचे, कारण कस्टमर तर येतात, कस्टमरला कोणती टेस्ट आवडती ते आपल्याला माहिती आहे, आय गेस कंपनीला माहीत नाही. त्यावेळेस आम्ही स्वतःचा वडापाव बनवणं चालू केलं आणि स्वतःची दुकान चालू केली. आम्हाला त्याच्यावेळेस खूप चांगला प्रतिसाद भेटला आणि त्यावेळेसपासून मी वडापाव हे डोक्यात तर होताच. वडापाव चांगला चालत होता, दुकान परत चालू झालं, चांगली चालत होती, मग अभ्यास कशाला करायचा. पण आईचा एक हट्ट होता की तुला काही ना काही एज्युकेशन तर घ्यावंच लागेल. तर मी CA पण सोबत करत होतो, CA पण करत होतो आणि व्यवसाय पण करत होतो. तर मला सगळे मराठी जितके माझे भाऊ बहीण आहे त्यांना हे सांगायचं आहे की असं काहीच नाही आहे की तुम्हाला एज्युकेशन सोडावं लागेल की ते एज्युकेशन काहीच कामाचं येत नाही. मला उलट मी सगळ्यांना सांगतो की माझ्या व्यवसायामुळे मी CA पास झालो आहे. मी इतका कधीच हुशार नव्हतो, मी 50-60% स्टुडंट आहे, बट स्टील मी CA फर्स्ट अटेम्प्टमध्ये पास झालो, कारण मला तो जो प्रॅक्टिकल नॉलेज होता, वडापावच्या दुकानमध्ये बसून जो नॉलेज होता तो मला भेटला होता आणि त्याच्यामुळे मी CA फर्स्ट अटेम्प्ट झालो. तर ते मला सगळ्यांना सांगायचं आहे की अभ्यास आणि व्यवसाय हे सोबत जाऊ शकतो आणि तुम्ही शिक्षण प्लस अभ्यास दोन्ही करू शकता. स्टोरी पुढे गेली, आम्ही स्टोअर्स चालू केली, पहिली दुकान स्वतःचीच होती, चांगला प्रतिसाद भेटत होता. आता फ्रँचायझी उघडायची होती पण फ्रँचायझीचं काहीच माहीत नव्हता. मला अजून एक सर्वात मोठा वाटायचं नेहमी की फ्रँचायझी फीस का देतो आपण लोकांना, म्हणजे का घेतात हे लोक फ्रँचायझी फीस की 2-3 लाख रुपये घेतात आणि ते 3 लाख रुपये वन टाईम फीस द्यायची आणि मिडल क्लास पर्सन ते 3 लाख रुपये कधीच अफोर्ड करू शकत नाही. 3 लाख रुपये फ्रँचायझी फीस, मग इन्व्हेस्टमेंट कॉस्ट, सेटअप कॉस्ट, हे असं 7-8 लाख रुपये चालले जायचा. तर ते एक पेन मला माहीत होता की काय आहे त्याच्यावरती व्याज भरायचं. तर मी हे विचार केला होता की माझी फ्रँचायझीमध्ये फ्रँचायझी फीस कधीच नसणार आहे. आणि आजच्या डेटमध्ये तुम्ही आमचे 100 शाखा झालेल्या आहे, आम्ही कोणाकडून फ्रँचायझी फीस घेत नाही. फ्रँचायझी फीस मार्केटमध्ये आज तो काय म्हणतात ते कोंबडी कापायचा धंदा चालू आहे. 1-2 लाख रुपये घेऊन टाका आणि नंतर शॉप चालली की नाही चालली काहीच फरक पडणार नाही. आम्ही 5 वर्ष फ्रँकली विचार पण केला नाही फ्रँचायझी वाढवायचा, कारण आम्हाला हे होतं की एक स्टोर जी आम्ही चालू केलेली आहे ती चांगली चालत आहे का. वडापाव बनवायचं तर शिकलो आम्ही, पण त्याच्यात पण अजून टेस्टमध्ये व्हेरिएशन पाहिजे होते. कस्टमर विचारत होते अजून कोणते प्रोडक्ट्स आहेत तुमच्याकडे, अजून काय देऊ शकतो आम्ही. तर वडापाव पण आणि स्मॉल स्केलवर चालू केलं होतं आम्ही. तर आम्ही त्याच्यामध्येच एक एक प्रोडक्ट आम्ही विचार केला की का नाही वडापाव बनवलाय असंच थोडं अजून दुसरं प्रोडक्ट, मोमोज बनवलं तर, बर्गर बनवलं तर, एक एक प्रोडक्टवरती आम्ही फोकस करायला चालू केलं. पण याच्यात खूप अडचणी आली. जर तुम्हाला असं बोलण्यात इझी वाटत असेल की हा एक मोमोज विचार केला आणि लगेच बनतो, तसं होत नाही. बनवल्यानंतर टेस्ट बघावा लागतो, कस्टमर फीडबॅक येतो, मग कस्टमर रिजेक्ट करतो, मग परत जावं लागतो. आणि याच्या प्रोसेसमध्ये 2-3 महिने जर लागले तर 3 महिन्यामध्ये तुम्हाला ते स्टोअरचा सेल्स पण बघायचं आहे. 6 वर्ष आम्ही एकच स्टोअर, पण त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी वाढवली, आम्हाला भरपूर शिकायला भेटलं. सप्लाय चेन याच्यामध्ये सप्लाय कसं करायचं, प्रोडक्ट कसं खराब होतो, किती वेळेस प्रोडक्ट ठेवू शकतो आपण, वेस्टेजला कमी करू शकतो, एक टेस्टमध्ये वडापावमध्ये किती व्हेरिएशन आणू शकतो, बर्गरमध्ये व्हरायटीज कशा आणू शकतात, नवीन प्रोडक्ट काय आहे. त्यावेळेस मोमोज भरपूर, म्हणजे मोमोज आम्ही ऐकलासुद्धा नव्हता, पण मोमोजचा एक वेगळाच क्रेज होता. आता वडा म्हटलं तरी मोमोज कुठून आला मध्ये, पण त्याचा क्रेज होता म्हणून आपण मोमोज पण आणले. मार्केटची डिमांड आहे ना, तर मोमोज पण यायला पाहिजे. मार्केटची डिमांड त्यावेळेस चायची एक वेगळीच लय आली होती की सगळे 500-600 स्टोर्स उघडले होते अमृतुल्याचे. तर आम्ही ते विचार केला चाय पण का नाही आणायचं याच्यामध्ये, तर चाय पण आम्ही आणली, त्याच्यात पण वेळ गेला. पण आजचे हे
करून 6 वर्षात तो एक्सपिरियन्समध्ये आम्हाला हे शिकायला भेटलं की प्रोडक्टची जी रेंज आहे आमची 40+ प्रोडक्टची रेंज आली आणि आजही आम्ही वेगळी R&D टीम ठेवलेली आहे आणि दर 2 ते 3 महिन्यात आम्ही एक नवीन प्रोडक्ट घेऊन येतो कारण मार्केट नेहमी नवीन काहीतरी मागतो आपल्याकडून तर ते आम्ही नवीन आणण्याचा प्रयत्न करतो आमच्या R&D टीमच्या थ्रू तर ही एक लर्निंग भेटलेली आहे मेन बिझनेसला मला हे शिकायला भेटलं की मार्केटमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे जर कॉम्पिटिशनमध्ये टिकायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल जे नवीन मित्रमैत्रिणी आहे जे बिझनेस करायचे इच्छुक आहे त्यांना हे सांगायचं की तू कॉपी करून काहीच फायदा होणार नाही मी करून बघितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काहीच होत नाही म्हणजे लॉसमध्येच गेलेलं आहे कारण जे फर्स्ट ज्यांनी चालू केलेलं आहे जर आपण सेम कॉपी केली तर आपण कॉपीच राहणार तर काहीतरी वेगळं करावं लागेल आपल्याला तर आम्ही एक्झाम्पल दिलं तर हटकेवडा आजच्या डेटमध्ये महाराष्ट्रामध्ये फ्रँचायझी फीज न घेणारा 40+ प्रोडक्ट्स सप्लाय करणारा त्याच्यामध्ये चाय आणि या प्रॉडक्ट प्राईजमध्ये पॉकेट फ्रेंडली रेटमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणीच नाही नवीन कोणी आला नंतर कोणी आला ठीक आहे पण ॲज ऑन डेट कोणीच नाही हे आमचं नवीन आहे आणि याच्यामुळे आमची एवढी फ्रँचायझी वाढलेली आहे तुम्ही नवीन काहीतरी वेगळं करा मी हे म्हणत नाही की तुम्ही वडापावचाच करा तुम्ही कोणतंही करताय तुम्ही कपड्याचे दुकान टाकताय किंवा काही करताय बिझनेसमध्ये तुम्ही कसं नवीन आणि काही वेगळं करू शकतात हे तुम्हाला जर तुम्ही केलं तर तुम्हाला गॅरंटी प्रतिसाद भेटेल माझ्याकडे जे फ्रँचायझी घेत होते ते इतके चांगले होते लोक ते हे बघायचे नाही की तू 17 वर्षाचा आहे की तू इतका लहान आहे की तू काय करणार त्यांनी हे बघितलं की मी काय देतोय मी मार्केटमध्ये त्यांना ते भेटतंय का जर त्यांना मार्केटमध्ये कुठेच भेटत नाही आणि माझ्याकडे भेटतंय तर ते माझ्याकडून घेणार ते हे त्यावेळेस विचार नाही करणार की तू कुठून आला आणि काय आलेला आहे बिझनेस हे मॅरेथॉन आहे एक 100 मीटरची रेस नाही आहे की तुम्हाला आरामशीर म्हणजे त्याला वेळ लागणार आहे म्हणजे या 6 वर्षामध्ये हे कळलं की तुम्ही प्रोडक्ट काढला आणि लगेच कस्टमरला आवडेल असं नाही आहे प्रोडक्ट काढल्यानंतर तो मार्केट फिट व्हायला पाहिजे त्यांचे फीडबॅक घ्यावा लागणार आहे ते फीडबॅकनंतर परत काम करावं लागेल आणि कंटिन्युअस हे करावं लागणार आहे आणि कमीत कमी माझ्या हिशोबाने 3 ते 4 वर्ष कोणताही बिझनेस एक इस्टॅब्लिश व्हायला वेळ लागेल 3 ते 4 वर्ष तर मिनिमम आज जेव्हा मला विचारतात कोणी अरे वा तुझे 1 वर्षामध्ये 100 स्टोर झाले तर आम्ही हेच म्हणतो की तुम्ही 1 वर्ष बघताय आम्ही 6 वर्ष मागची जे बॅकग्राऊंड आहे जर मी सांगितलं की ते लोन पैसे आणण्यापासून तर ते मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी डेव्हलप करण्यापर्यंत ते 6 वर्ष लागले आणि त्याच्यानंतरही आम्ही इझिली 100 स्टोर्स डेव्हलप करू शकलो शेवटमध्ये हेच सांगेल मी आजच्या डेटमध्ये इंडिया सुपर पॉवर होणार आहे आणि आजच्या तरुण मुलीला खूप ऑपॉर्च्युनिटीज आहे याला फक्त कॉम्पिटिशनला बघून किंवा पैसे न भेटत आहे हे न बघून का तुम्ही थांबू नका खूप ऑपॉर्च्युनिटी आहे आणि बिझनेस थोडं थोडं जर चालू केलं तर 4-5 वर्षात तुमचा खूप चांगला मोठा बिझनेस होईल ही माझी शुभेच्छा थँक्यू